श्रीगोंदा शहर आणि तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या, त्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही। मात्र लॉकडाऊन शिथिल करताच परराज्य आणि जिल्ह्यामधून अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परतत आहेत, मात्र अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचं संकट कायम आहे। ठाण्यामधील भोईंदर येथून एका व्यक्तीचा 8 मे रोजी कोरोना संसर्गाने मृत्यू झाला। त्याच्या कुटुंबाला 5 जूनपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं, मात्र या कुटुंबाने ऑनलाईन पास घेऊन श्रीगोंदाकडे मार्गक्रम केला, परंतु त्या सदर कुटुंबातील सदस्यांच्या घशामधील स्वॅब आरोग्य विभागाने घेतले होते। त्यांचा अहवाल मिळालेले नसतानाच हे कुटुंब श्रीगोंदा तालुक्यामधील चिखले येथे दाखल झाले। श्रीगोंदा तालुक्यामध्ये अद्याप एकही रुग्ण नसल्याने तालुकावासियांना दिलासा होता, आणि अशातच अचानक तालुक्यामध्ये ठाणे भोईंदर येथून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा फोन तिच्या कुटुंबियांना आल्याने त्यांनी श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांना सांगितलं असता गावमध्ये कोरोना शिरल्यानं गावकरीही सतर्क झाले आणि त्यांनी त्या महिलेला आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ नगर जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवलं आहे। नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये या सर्वांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्या महिलेचे आणि तिच्या दोन्ही मुलांच्या घशामधील स्वॅब न घेताच त्यांच्यात काही लक्षणे नसल्याचं कारण देत त्यांना घरी जाण्यास सांगितल्यामुळे ती महिला आपल्या दोन कुटुंबियांसोबत चिखलीमध्ये वापस आली। मात्र दुसऱ्या दिवशी ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे ठाणे आणि अहमदनगर आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय। ग्रीन झोनमध्ये असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात अखेर पाहुण्यांच्या रूपानं कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर नितीन खामकर, तालुका हेल्थ ऑफिसर श्रीगोंदा। तर काल 24 तारखेला संध्याकाळी ठाणे भाईंदर येथून काही लोक चिखली गावामध्ये आलेले होते आणि त्यानंतर त्या लोकांना ठाणे इथून फोन आला की तुमच्यातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आहे। तर त्यानंतर त्यांच्या रिलेटिव्हनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला असता की असं घडलेलं आहे, तर आता काय केलं पाहिजे, तर त्या संदर्भात मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना नंतर नगर सिव्हिल येथे तपासणीकरता पाठवलं। डॉक्टर गाडे सरांशी देखील बोलणं झालं आणि त्यानंतर त्यांना कोणतीही लक्षणं नसल्यामुळे आपल्याला सध्या भीतीचं काही कारण नाही आहे, परंतु कोरोनाचा रिपोर्ट आपल्याला हार्ड कॉपी नसल्यामुळे गाडे सरांनी सांगितलं आपण त्यांचं स्वॅब कलेक्शन करून घेऊ। आता स्वॅब कलेक्शनचा रिपोर्ट सध्या काय येतोय त्याच्या आपण सध्या प्रतीक्षेत आहोत आणि जर स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जे काही कंटेनमेंट वगैरे आहे किंवा त्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे तर ते ऑलरेडी आम्ही केलेलं आहे। त्यांच्या ज्या केस संदर्भात आपल्याला संशय होता तर त्याचे जे काही 3 कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना देखील आपण सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तपासणीकरता पाठवलेलं आहे आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे। त्या ठिकाणी ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना वगैरे ज्या आहेत, लोकांमध्ये जनजागृती आहे, त्या संदर्भात आरोग्य विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल यांच्यामार्फत सध्या कार्यवाही सुरू आहे। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।